दिव्याज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजपासून आपण पर्शियन डेझर्ट ला सुरुवात करतो आहोत. क्रिसमस आला आहे जवळ, क्रिसमसच्या आपण रेसिपी बघणार आहोत. पण पर्शियन डेझर्ट एक युनिक डेझर्ट आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. फिलोशीट पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. अंड्याच फिलोशीट अंड्यापासूनच बनतात, पण आपण अंड्यावाले पण फिलोशीट बघणार आहोत. अंड वापरून आणि अंड न वापरता सुद्धा, म्हणजे ज्यांना जे अंड खात नाही, वेज वाले जे आहेत त्यांनाही फिलोशीटच्या रेसिपीज खाता येतील. आपण बकलावा, बकलावा टाळ, त्याच्यानंतर चिकन पॅटीज, फिलोशीटपासनं पॅटीजचे आयटम पण बघणार, पफ पेस्ट्रीज बघणार आहोत. एक एक पेस्ट्री आपण बघत जाणार आहोत. तर आता पहिलं आपण वेज फिलोशीट आपण बनवणार आहोत विदाउट अंड्यावाले, ज्याच्यामध्ये दही, व्हिनेगर आणि दूध वापरलं जाणार आहे. डो बनवण्याची रेसिपी एकच आहे, सेम सॉरी डो बनवण्याची रेसिपी वेगळी वेगळी आहे, पण ज्या शीट बनवण्याचं जे हे आहे, प्रक्रिया आहे, ती सेम आहे. तर डो फक्त वेगळे वेगळे दोन, आपण दोन व्हिडिओज बनवणार आहे. मी दोन वेगळे वेगळे डो दाखवते आहे. आणि फिलोशीटपासून आपण सुरुवात करूया. बनवता बनवता मी माहिती देते, ऑनलाईन मिळतात, खूप महाग मिळतात, घरी मस्त बनवता येतात. फक्त हाताची कला पाहिजे, बाकी काही नाही, सोपं आहे, करून बघा. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. फिलोशीटसाठी आपण 1.5 कप मैदा घेतलाय. आता आपण अंड असतंच असतं, अंड्यापासून बऱ्यापैकी फिलोशीट बनतात. तर पर्शियन डेझर्टमध्ये हे वापरले जाते, आपण इंडियन ह्याच्यामध्ये पण वापरणार आहोत. त्याच्यापासून पफ पेस्ट्रीज, पनीर पेस्ट्री, समोसा पेस्ट्री आणि बकलावा, स्पेशल बकलावा टार्ट पण बघणार आहोत. जे पण काही आपल्याला ह्याच्यापासून बघता येईल ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1/2 टीस्पून बेकिंग पावडर, 3 कपाला एक अंड जातं, 3 कपाला एक अंड जाते. आपण अर्ध अर्ध करतोय, अर्ध अंड्यावाले दाखवतो, अर्ध वेजवाले दाखवतोय, त्यामुळे अंड सुद्धा आपण अर्ध करणार आहोत. एक अंड घेतले फोडून, अंदाजे अर्ध अंड. थर्टी एम एल ऑइल, 1/4 कपचं अर्ध घ्या. नंतर 1/2 टीस्पून आपल्याला सॉल्ट पण टाकायचं आहे, सॉल्ट ऑप्शनल आहे. आणि आता हे छान आधी मिक्स करून घेऊया, गरज लागली तर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून ते मळून घेणार आहोत. पहिलं अंड्यामध्ये छान सगळं मिक्स करून घेऊया. छान आपण एक मिक्स करून घेतलं तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, डिपेंड करतं मैदा कसा आहे त्याच्यावर, मैद्याची क्वालिटी. पोळ्यांना आपण मळतो तसंच मळायचंय, थोडं सैलसर पोळ्याच करायच्या आहेत आपल्याला. ह्याच्या फिलोशीट ही खूप फेमस आहे, ऑनलाईन खूप महाग मिळते, घरच्या घरी बनवता येते. फार कठीण पण नाही म्हणता येणार आणि सोपंही नाही म्हणता येणार. आता हे छान आपण 1-10 ते 15 मिनटं पीठ रगडून घ्यायचं. पीठ छान मळून आपल्याला 1-15 मिनिट, अर्धा तास आपल्याला ते झाकून ठेवायचं. आता हे मी छान असं लादीवर एवढ्यासाठी, तर लादीवर तुम्हाला पीठ छान रगडता येतं. पीठ रगडून त्याच्यातलं ग्लुटोन बाहेर तयार झालं पाहिजे, तर ते फिलोशीट पातळ एकदम कागदासारख्या तयार होणार. फिलोशीट म्हणजे कागदासारख्या पातळ, आणि त्याची पेस्ट्री, बकलावा, खूप असे खूप काही असे डेझर्ट छान छान बनवता येतात. अंड्यावाल्या पण छान लागतं आणि बिन अंड्याचं पण छान लागतं, पण तिकडे पर्शियन डेझर्टमध्ये अंडावाल्याच अंडच वापरतात. तर आता हे मी चांगलं 10 मिनटं रगडून घेते. पीठ रगडता नाही ना, ह्याने तळव्याने असं असं ओढून रगडायचं, म्हणजे छान ते असं मऊ होतं.
आणि कसं तयार झालं आहे ओळखायचं त्याच्यासाठी ना एक 10 मिनिटांनंतर आपण असं दाबून बघायचं, पीठ असं वर आलं पाहिजे म्हणजे आपलं पीठ तयार झालं आहे. ह्याला आता आपण ओला कपड्याने झाकून अर्धा तास ठेवणार आहोत आणि अर्ध्या तासाने आपल्या फिलो शीट आपण बनवायला घेणार आहोत. अर्ध्या तासाने पीठ बघा छान असं फुलून थोडं मोठं झालं आहे आणि त्याला आपण असं प्रेस केलं ना की ते असं बाहेर येणार, म्हणजे आपला डो तयार आहे परफेक्टली. आता आपण ह्याला लाटायचं आहे पेपरसारखं पातळ. बिन अंड्याच्याला पण सेम प्रोसिजर आहे आणि अंडं घातलेल्याला पण सेम प्रोसिजर आहे, त्यामुळे बिन अंड्याचं दाखवताना मी फक्त डो कसं तयार करायचं आहे ते दाखवणार आहे, बाकी सेम प्रोसिजर आहे. ह्याच्यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर आपल्याला लागणार आहे, साधारण 4 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर घेते. ह्याला लाटण्यासाठी कॉर्नफ्लॉवरच लावायचं आहे आणि भरपूर लावायचं आहे. आपल्याला पेपरसारखे पातळ शीट करायचे जेवढ्या जमतील तेवढ्या, आणि 1 टेबलस्पून आपण मैदा घेतो आहोत. ते छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण त्याचे डोळे बनवूया. आणि 2-3 मिनिटं अजून त्याला असं रगडून घेऊया. सम आकाराचे पोळीचे जसे आपण गोळे बनवतो तसेच गोळे बनवायचे आहे. भरपूर आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा याच्यामध्ये डस्ट करायचा आहे. पोळ्या एकावर एक छान अशा लाटता आल्या पाहिजेत. आता मी छोट्या छोट्याच पोळ्या करते आहे, फार मोठ्या नाही करते, म्हणजे फार मोठं मोठं मला लांब्या ह्याल्यानंतर पातळ पातळ आपल्याला लाटून मोठं मोठं करायचं आहे, त्यामुळे छोटे छोटे गोळे करते. आणि बकलावाचा जो ट्रे आहे दाखवते तुम्हाला, ह्या मापाचे आपल्याला शीट बनवायचे आहेत आणि उरलेले आपण बकलावा टार्टसाठी वापरणार आहोत, कट करून जे घेणार आहोत ते. छोटे छोटे कट झाले, सम आकारातच घ्या कट. आता आपल्याला छान त्याचा गोळा करायचा आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये डस्ट करून भरपूर कॉर्नफ्लॉवर घ्या. छोट्या छोट्या पोळ्या आपण सगळ्या लाटून घेणार आहोत. अशा छोट्या छोट्या सगळ्या गोळ्यांच्या आपण पोळ्या लाटून घेणार आहोत आणि कॉर्नफ्लॉवर डस्ट करून हे मी बाजूला ठेवते, दुसरी घेते. छान असं हाताने गोल राऊंड करून भरपूर कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, चिटकू नये म्हणून, एकमेकांना चिकटल्या गेल्या नाही पाहिजे. अशा आता मी सगळ्या पोळ्या लाटून घेते, साधारण एका आकारातच लाटा, कमी जास्त झालं तरी काही नाही, आपल्याला बाजूच्या कडा कापायच्या आहेत. तर अशा आता मी सगळ्या पहिल्या पोळ्या करून घेते. आपले तयार झाले आहेत सगळ्या. आता ह्याला परत आपल्याला लाटायचं आहे मैदा भरपूर, तेवढ्या सगळ्या नाही घेणार आहे मी, त्याचे 2 भाग करते. भरपूर मैदा डस्ट करायचा आहे, चिकटल्या गेल्या नाही पाहिजेत. साधारण मी 1-8-9 घेते, म्हणजे मला लाटायला पण बऱ्या होतील. सगळ्या घेतल्या तर तो मोठा होणार ना, तर ते लाटायला नाही जमणार, म्हणून हे मार्बल प्लॅटफॉर्मवरतीच करायचं असतात पेस्ट्रीज, कारण इझी आपल्याला स्पेस मिळतो. आता मी थोड्या घेतल्या, किती घेतल्या चेक करते. 1, 2, 3, 4, 5, 6 आपल्या सगळ्या पोळ्या लाटून झाल्यात. आता आपण एकावर एक खूप आहेत, खूप नाही घ्यायच्या, कारण ही परत त्याला पेपर सारखं लाटून लाटून मोठं करायचं, जेवढी जागा आहे त्याप्रमाणे. तर मी साधारण 1-8 पोळ्या घेते, कॉर्नफ्लॉवर
डस्ट करा, कारण काय चिकटलं गेलं नाही पाहिजे, नाही तर सगळी मेहनत पाण्यात जाईल। ह्याच्यामध्ये हीच एक कसरत आहे, बाकी असं मोठं काम काही नाही आणि इझी आहे। म्हणून कॉर्नफ्लावर वापरतात, स्प्रेड व्हायला पण मदत होते आणि चिटकत नाही। आता ह्या साधारण 8 पोळ्या आपण कॉर्नफ्लावर लावून डस्ट करून घेत आहोत। हे किती झाले, 4, अजून 4। आणि म्हणजे लाटायला पण बऱ्या पोळ्या कमी असल्या तर, आणि चिटकतही नाहीत एकमेकांना। 5 8 आपण लेयर घेतलेत आणि ह्याला आता आपण पहिलं हे बारीक लाटणीने लाटून अलगद हाताने लाटायचं आहे, मोठ्या करायच्या हळू हळू। नंतर हळूहळू आपण मोठी लाटणी चेंज करू, जशा जशा मोठ्या करायच्या असतील ते। आता हे थोडं लाटल्यानंतर त्याला परत आपण कॉर्नफ्लावर डस्ट करायचं आहे। कॉर्नफ्लावर परत डस्ट करून परत एकावर एक ठेवून आपण त्या परत लाटणार आहे। असं करत छान पातळ पेपर थिन होईपर्यंत आपल्याला त्या ते करत राहायचं आहे। थोडेशा इकडे तिकडे फाटल्या तरी काही घाबरायची गरज नाही, घेता येते। आता परत आपण ह्याला लाटणार आहोत। आता आपण मोठं लाटणं वापरणार आहोत, अलगद नाजूक हाताने। होण्यासाठी म्हणून मी छोटे छोटेच गोळे घेतले, फार मोठं केलेलं नाही। परत आता ह्याला आपण मैदा डस्ट करायचा आहे। ह्याच्यामध्ये हीच एक मेहनत आहे। आणि करून ठेवले ना फ्रीजमध्ये, पेपर बटर पेपरमध्ये छान लेअर लावून ठेवले तर महिनाभर छान फ्रीजरमध्ये ठेवा, छान राहतात। आईत्या वेळी पेस्ट्रीज बनवता येतात। आता हे परत आपण असं डस्ट करून घेणार आहे आणि छान परत आपण त्याला पातळ असं लाटायचं आहे। खूप असं पेपर थिन ह्या ले असतात फिलोशीट, आणि आपल्याकडे ऑनलाईन मिळतात पण खूप महाग मिळतात। आता हे सगळ्या मी काढून परत लाटणार आहे। असं मी एक 3-4 वेळा पातळ होईपर्यंत करणार आहे। ऑलमोस्ट आपल्या तयार आहेत। मला एक उचलून दाखवते केवढी पातळ, हे एकदम पलीकडचं दिसलं पाहिजे, माझा हात दिसतोय पलीकडे, एवढ्या पातळ आपल्याला ह्या करायच्या आहेत। आणि आता ह्या आपण पहिल्या कट करून घेऊया चौकोनी। आजूबाजूचं जे आहे ना ते आपण टार्टसाठी वापरणार आहोत। कट करण्यासाठी आपल्याजवळ त्याचं हे ठेवते आहे मी, पखलावाचा जो ट्रे मी जो वापरणार आहे, आणि अंदाजे मी असं कट करून मग त्या बटर पेपरमध्ये कशा लेअर लावून फ्रीजरमध्ये सेव्ह करायच्या ते दाखवते मी। हे बरोबर साईडच्या पण फेकणार नाही आहोत, टार्टसाठी वापरणार आहोत। बखलावा टार्ट पेस्ट्रीसाठी पण वापरू शकता, पफ पेस्ट्री। आपल्या तयार आहेत। आता बटर पेपर लावून आपण कसं त्याला स्टोअर करायचं ते बघूया। आता हे बटर पेपरवर आपल्याला बघा शीट अशी प्रॉपर आहे, फाटली थोडीफार तर काय असं घाबरायची गरज नाही, ती वापरता येते आपल्याला।
आणि एक एक शीट आणि एक एक बटर पेपर मध्ये आपल्याला ते हे करायचं, काढताना अगदी नाजूक हाताने वेगळं करा। आता हे आपण सगळे सेपरेट करून मी बटर पेपर एकावर एक ठेवून स्टोर करणार आहे। याला थोडंस कॉर्नफ्लावर त्याच्यावरती दुसरा बटर पेपर त्याच्यावर दुसरी पोळ, म्हणजे ते सेफ राहतात, चिटकत नाही एकमेकाला आणि फ्रीजरमध्ये स्टोर करू शकतात। असे सगळे आता आपण रेडी करून घेऊया आणि मग एक प्लास्टिक हवाबंद बॅगमध्ये ठेवून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता। फ्रीजमध्ये पण 4-5 दिवस चांगले राहतात, पण तुम्हाला एक 15-20 दिवस पाहिजे असतील तर फ्रीजरमध्ये ठेवा। असे आपण सगळे लेयर लावून घेऊया। आपले बकलावा शीट अंडेवाले तयार आहेत, करून बघा। आता आपण बकलावा ह्याचे रेसिपीज नंतर एक एक बघणार आहोत। वेगळा प्रकार, चविष्ट लागतात आणि युनिक म्हणायला हरकत नाही, कारण पर्शियन डिश आहे म्हणून। तुम्ही पेस्ट्री डव पण वापरू शकता ह्या डिशसाठी, तो रेडीमेड बाहेर विकतही मिळतो इझिली, आणि तो घरी कसा बनवायचा ते सुद्धा आपण नंतरच्या भागात केव्हा तरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघू। आपल्या फिलोशीट रेडी आहेत पेस्ट्रीसाठी, पुढचे सगळे एक एक पफ पेस्ट्री वगैरे पुढच्या एक एक रेसिपी आपण बघत जाऊ।